नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। संजय राऊत हा राजकारणामधला प्रेम चोपडा आहे। त्याला रोज काही ना काही बडबड करून कोणालाही नांदू द्यायचं नाही असा त्याचा चंग असतो। खरं तर त्यांनी आज जे स्टेटमेंट केले, आम्हाला कोंबडीचा खुराडा वगैरे जे म्हणलेलं आहे, त्यांनी ह्या रमजानमध्ये थोडा शिरकुर्मा जास्त खाल्ल्यामुळं त्याच्यावर ते कापायचा याचा सर्व इफेक्ट झाला, प्रभाव पडलेला आहे। एक तुम्हाला सांगतो की ज्याची नसबंदी झालेली असतात त्याला मुलं होत नाही असं म्हणतात, परंतु संजय राऊत हा असा एक चमत्कार आहे, नसबंदी झाल्यानंतर सुद्धा आम्हाला मुलं होतील असं सांगण्याचा पर्याय। म्हणजे याचा अर्थ असा होतो की 18 खासदारापैकी 13 आमदार निघून गेलेत, 5 खासदार राहिलेत, तरी दावा 19 चा करणं हा मूर्खपणाचं जे लक्षण आहे ते संजय राऊतमध्ये आहेत, आणि त्यामुळं हा पक्षसुद्धा आता लयास गेलेला आहे। तो पिक्चर नाही काढणार, ते बोलताना थोडा चुकला आहे, तो सैराटसारखा पिक्चर काढणार आहे। राष्ट्रवादी आणि त्यांचं जे प्रेमसंबंध चाललेले त्याचा अंत सुसाईटमध्ये होणार आहे, आणि तो सुसाईट केल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यावर त्यांनी पिक्चर खरं तर काढला पाहिजे। नाही, आता जागा वाटपाची प्राथमिक बोलणीसुद्धा आणखी सुरू झालेली नाही। आमची बोलणी सुरू होईल, त्याच्यानंतर योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।